channel Journey with Rekha. Namaskar mandali. Ani kalcha live madhe yeun shakli nahi, sorry, khup khup sorry. Karan hai na. Mi silent live karte ani te silent live hotas navta. Ani net cha itka issue hota ki ti sarki sarki fail hot hoti. So mag mi nahi karu shakle, so sorry. Pan khup mahatvacha bolaycha hota mala tumchyashi. जसं की लास्ट टॉपिक होता आपला प्लेलिस्टचा, जो खूप सगळ्यांना म्हणजे मला जेवढे मेसेज आले तेवढे खूप छान वाटलं की खूप जणांना हेल्प होईल त्याने. आणि त्यांना माहीत नव्हतं, त्यांना माहीत पडलं की कशा प्रकारे प्लेलिस्ट बनवायची. मग माझ्याकडे आणखी एक टॉपिक होता की एंड स्क्रीन आणि कार्ड्स. एंड स्क्रीन आणि कार्ड्सबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? तर नसेल माहिती तर मी त्याच्या संदर्भात पण एक व्हिडिओ बनवू का? तर हेच विचारण्यासाठी मी लाईव्ह घेणार होती. बरं, तर मला सांगा की एंड स्क्रीन जर तुम्हाला, मी त्याचे फायदे तुम्हाला सांगते आणि मग जर तुम्हाला हवं असेल हा व्हिडिओ एंड स्क्रीनसाठी तर मला नक्की सांगा. तर तुम्ही माझे व्हिडिओ व्यवस्थित पाहत असाल आणि रेग्युलर बेसिसवर पाहत असाल, एंडपर्यंत पाहत असाल, तर तुम्हाला कळेल की मी तिथे माझ्या व्हिडिओच्या शेवटी दुसऱ्या व्हिडिओचं हे येतं, नोटिफिकेशन येतं, एक विंडो येते, एक किंवा दोन विंडो, जे तुम्हाला सजेस्ट करतात की रेखाचे तुम्हाला आणखी व्हिडिओ बघायला आवडतील का असं. तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी एका ठिकाणी व्हिडिओ असेल, एका ठिकाणी माझी प्लेलिस्ट येते, एका ठिकाणी माझा लोगो येतो ज्याच्यावर तुम्ही डायरेक्ट क्लिक करून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करू शकता. आत्तापर्यंत माहिती नसेल तर आत्ता तुम्हाला माहीत झालं आहे. तर त्या लोगोवर जर तुम्ही क्लिक केलं ना तर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. बरोबर, आत्तापर्यंत केलं नसेल तर तरी त्यांच्यासाठी. आणि दुसरे जे विंडोज आहे त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट त्या व्हिडिओमध्ये जाऊ शकता. तर अशा प्रकारे होतं काय की तुमचा एखादा व्हिडिओ जर आवडला लोकांना आणि तो एंडपर्यंत बघितला गेला, बरोबर, तर त्याच्यानंतर तुम्ही दोन व्हिडिओची किंवा एक व्हिडिओ एक प्लेलिस्टची नोटिफिकेशन स्वतः देऊ शकता. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे होणार काय, जर ते जे टॉपिक तुम्ही देताय नोटिफिकेशनला लावताय ते जर व्ह्यूअर्सच्या इंटरेस्टचे असतील आणि त्यांनी पाहिले नसतील, बरोबर, चुकून त्यांच्याकडून राहिले असतील, तर असे व्हिडिओज तुमचे ते पाहतात. कारण आपण काय करतो आहे की जेवण पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांना एक प्रकारे विचारतोय की गुलाबजामून खाणार की जलेबी. आतापर्यंत होत नव्हतं ना असं की आपण फक्त जेवण देत होतो, म्हणजे आपला व्हिडिओ देत होतो, आपण त्यांना स्वीट विचारत नव्हतो. तर तशा प्रकारचं असं मी थोडं उदाहरण देते तुम्हाला की आपण त्यांना विचारतोय की जिलेबी हवी आहे की गुलाबजाम. जर त्यांना गुलाबजाम आवडेल तर गुलाबजामवर क्लिक करतील, जिलेबी हवी असेल तर जिलेबीवर, म्हणजे जो त्यांना व्हिडिओ बघायचा असेल त्याच्यावर ते क्लिक करतील. ठीक आहे, म्हणजे आपण एक त्यांना ऑप्शन देतोय की माझं चॅनल सोडून जाऊ नका. ठीक आहे, आणि म्हणजे माझा दुसराही व्हिडिओ आहे, जर तुम्हाला आवडला तर त्याच्यावर क्लिक करा. होणार काय, त्याच्यावरही क्लिक केल्यावर त्यालाही एंड स्क्रीन येईल. ठीक आहे, त्यालाही एंड स्क्रीन आल्यावर पुन्हा तुम्ही त्यांना विचारताय की जिलेबी हवी किंवा दुसरं काहीतरी विचारताय, दुसरे पदार्थ ऑफर करताय. हां, तर अशा प्रकारे एक व्ह्यूअर तुमच्या चॅनेलवर येऊन कदाचित तो तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओचा व्ह्यूज देऊ शकतो. ठीक आहे, आणि कार्ड्स म्हणजे काय असतं हे झालं एंड स्क्रीनचं. कार्ड्समध्ये असं असतं की तुम्ही ॲट अ टाईम तुमचे 5 व्हिडिओ किंवा 2 व्हिडिओ 3 प्लेलिस्ट किंवा 3 व्हिडिओ 2 प्लेलिस्ट अशा प्रकारे 5 काही पण व्हिडिओ तुम्ही त्यांना, तुम्ही बघितलं असेल की माझ्या व्हिडिओला बघा किंवा दुसऱ्या कोणाच्याही मोठ्या यूट्यूबर्सच्या व्हिडिओला बघा की कार्ड्स येते वरती एक छोटीशी पट्टी येते आणि त्याच्यावरती आपलं टायटल असतं, त्या व्हिडिओचं टायटल असतं. जर ते टायटल तुम्ही जर असे 5 व्हिडिओ सिलेक्ट केले, तुमचे जे भरपूर व्ह्यूज असलेले किंवा चांगलं टायटल असलेले किंवा असे व्हिडिओ जे तुम्ही त्याच्यावर खूप मेहनत केली आहे पण ते जास्त पाहिले गेले नाही आहे, तर तुम्हाला वाटतं की त्याच्यावर व्ह्यूज मिळाले पाहिजेत, तर असे व्हिडिओ आपण तिथे कार्ड्स म्हणून लावू शकतो. ज्याचे नोटिफिकेशन व्हिडिओ बघता बघता आपली तिथे नजर जाते की हे काय लिहिलं आहे इथे, अच्छा अच्छा असा पण व्हिडिओ आहे का, मग त्यांना कळतं. आणि मग ते पूर्ण व्हिडिओ झाल्यावर ते त्यांच्यात ते लक्षात राहतं. किंवा त्यांना जर हा व्हिडिओ नाही आवडला आणि याच्यात काहीतरी इंटरेस्ट असेल तर ते तिथे क्लिक करून डायरेक्ट तो व्हिडिओ बघू शकतात. तर अशा प्रकारे आपण आपल्या व्ह्यूअर्सचा टाईम घेऊ शकतो, कारण आपल्याला वॉच टाईमची गरज असते, तुम्हाला स्पेशली वॉच टाईमची गरज आहे आणि मॉनिटायझेशन झालेल्या व्यक्तींना व्ह्यूजची गरज असते.
बरोबर, हा फरक आहे. मॉनिटाईज झालेले चॅनेल साठी काय पाहिजे असतं, व्ह्यूजची गरज, आणि जे मॉनिटायझेशन नाही झालं त्यांना वॉच टाईमची गरज असते. सो वॉच टाईम गेन करण्यासाठी तुम्ही या कार्ड्सचा, तुम्ही या एंड स्क्रीनचा खूप छान प्रकारे वापर करू शकता. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये तसं कळवा, आणि मग मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ एंड स्क्रीन आणि कार्डसाठी घेऊन येईन. ते कसं लावायचं, कसं अप्लाय करायचं हे तुम्हाला सांगेन. ओके, चला बाय.